नागपुरातून सद्गुरुवाडीतील वळूंच्या उच्छेदामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आठवड्याभरात तिसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडली आहे, ज्यात 8 ते 10 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर काही घरांचे गेट आणि झाडांचंही नुकसान झालंय. काही दिवसांपूर्वीच वळूंच्या झुंजीत एक वृद्ध गंभीररित्या जखमी झाला होता. प्रशासनाकडे तक्रार करूनही योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत, या ठिकाणी कशा प्रकारे या वळूंच्या झुंजीमध्ये गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच ठिकाणची ही CCTV फुटेज पाहतोय. या प्रकरणी वळूंचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये, मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये. या प्रकारामुळे मात्र नागपूरकरांमध्ये चांगलीच भीती निर्माण झालेली आहे. ऍक्च्युली हे एरियामध्ये सांडाचा खूप प्रकोप वाढलेला आहे आणि आम्ही वारंवार कंप्लेंट करूनही पण NMC वाले येतात, पण ते सांडाला पकडतात आणि माहीत नाही, मग नंतर परत ते सांडीकडेच दिसते. मोठं नुकसान म्हणजे माझ्या 101 गाडीचं, ते दरवाजे दोन्ही चपकलेले आहे. याकरिता प्रशासनाने काही उचित कारवाई करा. आमच्या एरियात जुना बाबू खडा सद्गुरुवाडी सांडाची एवढा त्रास वाढला आहे की या आता एका आठवड्यात दोनदाच घडलं असं. आणि वाहनाची म्हणजे कार, गाड्या, मोटरसायकल जे आहे पूर्ण तोडफोड झाली.